आता आम्ही जरंडेश्वर ह्या ठिकाणी आलेलो आहे. इथपर्यंत गाडी रस्ता आहे. या ठिकाणी चांगला डांबरी रस्ता, चांगला शब्द मागे घेतो, डांबरी रस्ता आहे. पण हेही महत्त्वाचं की इथपर्यंत आपल्याला पोचता येतं. एक बऱ्यापैकी उंची ही तुम्ही बघू शकता, इथं पठारावरून दिसतं आहे आपल्याला की किती उंच आपण आलो आहे. हे गाडीने आलो आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे हा मात्र पायऱ्यांनी जायचं आहे. आपल्याला हा माथा आता गाठायचा आहे. ही जी झाडं दिसत आहेत ह्यांच्या मागच्या बाजूला मंदिर आहे. तर हे एवढं अंतर आपल्याला आता चढून जायचं आहे. अतिशय सुंदर अशी झाडं आहेत, वनसंपद आहे. त्यानंतर इथं हा बोर्ड आहे वनखात्याचा, इथं काय काय आहे तर त्यानुसार इथं ही महाराष्ट्राची मानचिन्हे या ठिकाणी दाखवली आहेत. याच्यानंतर आपण पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर हा असा फलक लागतो या ठिकाणी. जय श्रीराम. अतिशय चांगली गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणची माहिती ही दिलेली आहे. वर गेल्यावर काय काय बघायला मिळेल हे इथून आपल्याला कळतं. ह्या अतिशय सुंदर अशा बांधलेल्या पायऱ्या, दोन्ही बाजूला रेलिंग, हे जवळजवळ 75% चढाईपर्यंत आहे. इथे ठिकठिकाणी वन्य श्वापद आणि त्या संदर्भातली माहिती दाखवलेली आहे. इथं अनेक पक्षी बघायला मिळतात. हे सगळं वनखातं आहे. इथे अतिशय सुंदर फुलझाडं पण आहेत आणि त्यांचा वास आपण या ठिकाणी चढाई करत असताना कायम येत राहतो. इथं असणारे विविध पक्षी आणि त्यांची माहिती ही वनखात्याने इथं लावलेली आहे. वनखात्याचा हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण बरेचदा असं होतं की आपल्याला वेगवेगळे पक्षी ओळखताच येत नाहीत, तर इथं जे दिसतात त्यापैकी काही पक्षी तरी आपल्याला इथं आता ओळखता येतील. कारण असे फलक हे ठिकठिकाणी चढाईच्या मार्गावर हे लावलेले आहेत आणि त्यामुळं आपण जे काही पक्षी बघतो आहे त्यापैकी काही पक्ष्यांची ओळख आपल्याला इथं होऊ शकते. आता ही थोडीफार चढाई करून झाल्यावर या ठिकाणी आपल्याला दूरवरचा परिसर दिसायला लागतो आहे. हा वर्धनगड नावाचा किल्ला आहे. त्याचबरोबर या पायऱ्या आपल्याला वर घेऊन येत आहेत. आम्ही इथं सप्टेंबर महिन्यात भेट दिलेली आहे, सप्टेंबर 2023. आणि इथे एक छोट्याशा डोंगरावर अतिशय सुंदर असं मंदिर हे टॉपला आहे. जवळजवळ अख्खा ऑगस्ट बिनपावसाचा गेल्यावर आज आता पावसाचं पुनरागमन होतं आहे असं वाटतंय. आणि हवा पावसाळी आहे आणि त्यामुळं चढाईचा त्रास हा फारसा होत नाही आहे. पूर्ण चढाईच्या मार्गावर अतिशय सुंदर अशी हवा आज आपल्याला इथं येते अनुभवायला. अतिशय सुंदर अशा पायऱ्या इथं बांधलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की चढताना दम लागतोच. तो लागला तर विसाव्यासाठी असे मध्ये मध्ये छान आसनं या ठिकाणी ठेवली आहेत. आमचे न दमणारे ट्रेकर माझ्यासाठी थांबले तिथे. दिनेश कोलगे, असा आनंद घेतला पाहिजे ना, थोडं बनवलं इथे बरोबर. आणि पक्ष्यांची माहिती लावलेली आहे. आता एवढी उंची आम्ही गाठलेली आहे. आता पायरी मार्ग संपलेला आहे आणि दगडधोंड्यातून प्रशस्त वाटेंनी पुढचं मार्गक्रमण सुरू आहे.
तरीसुद्धा इथे बाकं मात्र बघायला मिळत आहेत. निबिड अरण्यातून हा रस्ता गेलेला आहे. आणि हा सगळा प्रवास हा अतिशय आनंददायी हा असा प्रवास आहे. माथ्यावर बऱ्यापैकी उंचावर आल्यावर हे अतिशय सुंदर दृश्य सातारा जिल्ह्याचं या ठिकाणी बघायला मिळतं आहे. दूरवर ज्या डोंगररांगा आहेत त्या हवा स्वच्छ असल्यामुळं केवळ आपल्याला दिसत आहेत. मुळातच जरंडेश्वर हा खूप लांबून विविध ठिकाणून दिसतो. पुणे बंगलोर महामार्गावर पण हा आपल्याला बघायला मिळतो. अजून एवढा भाग चढायचा आमचा बाकी आहे. यानंतर पठाराची लेवल येणार आहे आणि त्याच्यानंतर परत वर थोडीशी चढाई ही अजून चढायची बाकी आहे. आता आपल्याला इथं जी फुलं दिसत आहेत तिला घाणेरी असं म्हणतात. ही सह्याद्रीच्या पट्ट्यात सगळीकडं आपल्याला सुंदर फुलं ही बघायला मिळतात आणि ह्याला एक छान असा मंद सुगंध या फुलांना असतो. तसंच इथं विविध फुलझाडं दिसतात. आज सप्टेंबर महिना असल्यामुळं फुलझाडं फुललेली पण या ठिकाणी आहेत. हे दगड फूल या नावाचा प्रकार आहे. याला इंग्लिशमध्ये लायकेन असं म्हणतात. हे शैवाल आणि कवक म्हणजे अल्गे आणि म्युकर फंगस ह्याचं सहजीवनाचं हे उदाहरण आहे. तर या ठिकाणी अशी दगड फूल हा प्रकार खूप बघायला मिळतो. विशेषतः जे लोक मसाले करतात त्यांना माहिती असेल तर मसाल्याचं दगड फूल म्हणतात. आता ह्यानंतर जमिनीमध्ये एक सिलिका म्हणजे शुद्ध गारगोटीसारखा प्रकार आहे. त्याची एक मस्तपैकी रेषा आम्हाला इथं बघायला मिळाली आहे. तर हे तिचं शूटिंग हे मुद्दाम इथं घेतलेलं आहे. जे जिओलॉजीवाले आहेत ज्यांना जमिनीची चांगली माहिती आहे त्यांना हा प्रकार माहिती असेल. तर हे एक स्वच्छ असं सिलिकाचं रूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. हे थोड्या वेळानंतर जमिनीखालतीच गेलेलं आहे. फक्त मी लोकेशन कुठं आहे हे दाखवण्यासाठी आजूबाजूचा परिसर पण या ठिकाणी घेतो आहे. जरंड्यावरती जातानाच आपल्याला हे बघायला मिळतं. आणि इथं जर उत्खनन झालं तर ही नक्की किती खोलवर गेलेलं आहे तेही कळेल. हे बळीराजाचं मंदिर आहे असं सांगितलं गेलं. एक अतिशय छोटे खानी आणि सुबक सुंदर असं मंदिर हे चढाईवर लागलेलं आहे. आता इथं खाली तुम्हाला दिसेल ही पठाराची पहिली पातळी आहे, लेवल आहे. आणि आता आम्ही पठाराच्या दुसऱ्या पातळीवर चढायला सुरुवात केलेली आणि ही चढाई जेव्हा सुरुवात होते त्या ठिकाणी हे मंदिर हे आपल्याला बघायला मिळेल. अतिशय सुबक छोटंसं असं मंदिर या ठिकाणी आहे. आता हे आपण वर आलेलो आहोत. अतिशय सुंदर असं दृश्य इथून दिसतंय. आकाशात ढग आहेत. सप्टेंबर महिना असल्यामुळं हिरवळ आहे. याच्याच पायथ्यांनी लोहमार्ग रेल्वे लाईन गेलेली आहे. काही ठिकाणी दूरवर ऊन असल्याचं दिसतंय. या सगळ्या शंभू महादेव डोंगररांगा इथं आहेत आणि इथं असंख्य किल्ले या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. खूप दूरवरचा परिसर या ठिकाणी दिसतोय. आकाशात काळे ढग आहेत. काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. हे कण्हेर धरण आपल्याला दिसेल. त्याच्या बाजूला शिवपेठेश्वर म्हणून एक शिखर आपल्याला दिसतंय. यानंतर आपल्याला सातारा शहर हे बघायला मिळणार आहे. त्याच्याच पाठीशी आहे अजिंक्यतारा आणि बंड्याचे डोंगर. यानंतर दूरवर आपल्याला बराच सुंदर परिसर दिसतोय. आता ह्या शेवटच्या टप्प्याच्या पायऱ्या आहेत आणि हा भगवा ध्वज जिथं फडकताना दिसतोय त्या ठिकाणी आहे मंदिर.
इथून पुढं आपण आता हे गडावरचं जे मंदिर आहे ते बघणार आहोत. श्री जरंडेश्वर प्रसन्न या ठिकाणी हे रामभक्त मारुतीचं मंदिर या ठिकाणी आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेला मारुती या ठिकाणी आहे. इतक्या उंच डोंगरावर आजही गाडी रस्ता नाही, त्या ठिकाणी हे मंदिर किती सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, किती कारागिरांचे कष्ट ह्या ठिकाणी असले पाहिजेत हे लक्षात येतं. कारण दगड जरी इकडचाच घेतला असेल तरीसुद्धा बाकी सगळं जे मटेरियल आहे हे डोक्यावरून इथं आणावं लागतं. तर या ठिकाणी विविध मंदिरं आतमध्ये दिसत आहेत, अतिशय सुंदर अशा कमानी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय सभामंडप आहे या ठिकाणी विविध चित्र इथं काढलेली आहेत. असंख्य भक्तांनी इथं देणग्या दिलेल्या आहेत आणि अशा देणगीदारांची नावं त्या चित्राखालती आहेत. श्री गणेशाय नमः या ठिकाणी गणपतीची मूर्ती अत्यंत सुंदर अशी आहे. तसंच श्री गुरुदेव दत्त यांचंही मंदिर छोटंसं इथं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी आणि अनेक संतांची चित्र इथं दिसतील. भगवान शिवशंकराची पिंडई या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यावर व्यवस्थित अभिषेक हा सुरू आहे. रामायणातले काही प्रसंग, समर्थ रामदास स्वामींचं चित्र, अशी विविध चित्र या भिंतीवरती आपल्याला बघायला मिळतील. मी काही सगळी चित्र रेकॉर्डिंगमध्ये घेतलेली नाही आहेत, परंतु जी काही जवळ आहेत सहजगत्या जिथं मला कॅमेरा नेता येईल अशा काही चित्रांचं छायाचित्रण चलचित्रण इथं केलेलं आहे. मंदिराची भव्यता यामुळं लक्षात येईल. इथे समर्थरचित मारुती स्तोत्र जे भीमरूपी महारुद्रा म्हणतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. एक सुंदर अशी झुंबर या ठिकाणी आहे. संपूर्ण भिंती ह्या अप्रतिम चित्रांनी, हे फ्लेक्स नाही आहेत, प्रिंटेड नाही आहेत, तिथं चित्र काढलेली आहेत संपूर्ण. आणि हे मुख्य देवस्थान श्री मारुती जरंडेश्वर देवस्थान, सुंदर असे खांब आहेत. हा आता प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गावरही अनेक मंदिरं दिसतात. आता या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. त्याचबरोबर मारुतीच्या मंदिराच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला इथं परत एक मारुतीची मूर्ती आहे आणि इथं नारळ फोडायची जागा आहे. इथून मंदिर किती सुंदर आहे हे आपल्याला बघायला मिळेल. या मूर्तीसमोर इथे नारळ फोडायची जागा अशी दिसते. मंदिर हे दगडी बांधकामाचं मंदिर आहे. आता हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर हे बरोबर मुख्य मारुती मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. हेही अतिशय सुंदर असं कलात्मक मंदिर या ठिकाणी आहे. एक छोटंसं पण सुंदर मंदिर आहे. कृतिमुख असणारा हा उंबरा पार करून आपण आता आतमध्ये आलो आहे. मंदिर छोटंसं आहे परंतु नक्षी आणि असंख्य गोष्टी इथं सुंदर आहेत.
आता मंदिराचा परिसर आपण राम मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत. याच्याही मागच्या बाजूला समर्थ रामदास स्वामींची एक छोटीशी गुंफा या ठिकाणी आहे. आपण ही नंतर बघणार आहोत. ही आपण आता मंदिराला प्रदक्षिणा घालत चाललेलो आहोत. या ठिकाणी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. आता आपण मुख्य मंदिरापाशी परत आलेलो आहोत आणि जी मुख्य मंदिराची प्रदक्षिणा बाकी आहे ती आता आपण इथून पूर्ण करत आहोत. बाजूला छोटी छोटी घरं दिसत आहेत. हे उत्सवाच्या वेळेला राहण्यासाठी जागा या ठिकाणी आहेत. हे मुख्य मंदिर श्रावण महिन्यात इथं गर्दी असते. विशेषतः श्रावणी शनिवारी इथं गर्दी खूप असते आणि हनुमान जन्मोत्सव जो असतो त्या दिवशी एक भरपूर गर्दी या ठिकाणी असते. प्रांगण बघितल्यावरच अंदाज येऊ शकतो. आता आपली ही प्रदक्षिणा या ठिकाणी पूर्ण होते. तिथे एका पक्ष्याने छान चिखलात स्वतःचं घर हे बांधलेलं आहे. ह्याच मंदिराच्या परिसरात एक अतिशय सुंदर असा किल्ला आहे. याचं नाव आहे कल्याणगड. उपाख्यानानंतर जैन संप्रदायाचे पार्श्वनाथ हे जे तीर्थंकर आहेत यांचं इथं गुंफेमध्ये सुंदर मंदिर आहे. त्यानंतर समोर जो किल्ला दिसतोय त्याचं नाव आहे चंदन आणि बंधन. हा सगळा ज्वालामुखीजन्य परिसर आहे. आता पावसाळी हवा असल्यामुळं स्पष्ट दिसत नाही आहे, परंतु इथं वैराटगड या नावाचा किल्ला आपल्याला बघायला मिळेल. ही समर्थ रामदास स्वामींची तपश्चर्येची जागा असं सांगितलं जातं. एक छोटीशी दगडांनी केलेली गुंफा इथं बघायला मिळेल. इथून थोड्या अंतरावर एक पाण्याचं टाकू किंवा विहीर आहे, बांधीव आहे. आपण आता तिथं चाललो आहे. ही मंदिराच्या मागची बाजू आहे. थोड्या अंतरावर मंदिरापासून ही विहीर बघायला मिळते. मस्त बांधलं बघ ना, तळ कसलं आहे, बांधलेलं आहे प्रॉपर, नुसतं खोदलेलं नाही.
चला या ठिकाणी जर बघितलं तर सिमेंटचं इथं बांधकाम दिसतंय थोडंसं. तर ही जागा भुयाराची आहे. इथून एक भुयार, गुप्त भुयार होतं, आता हे बुजवलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर वरती कुठं सिमेंट नाही आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला सिमेंट दिसणार आहे. हा जो भाग दिसतोय या ठिकाणी नवीन बांधकाम आहे सिमेंटचं. इथं उतरायला पायऱ्या पण आहेत आणि हा गुप्त मार्ग या ठिकाणी केलेला आहे. आता हा गुप्त मार्ग नक्की कशासाठी केला असेल ते समर्थांच्या भाषेत गुप्त ते गुप्त जाणावे. या विविध दगडांमध्ये दगड फूल म्हणजेच आपण बघितलं होतं शैवाल आणि कवक यांच्या सहजीवनाचं एक प्रतीक इथं दिसतंय. तर अशी ठिकठिकाणी इथे या परिसरात दगड फुलं बघायला मिळतात. आता इथं गोटी किंवा गुंड म्हणजे दगडाचा मोठा गोटा आहे, हा एकट्या माणसाने उचलायचा आहे. ह्याला शक्तीची उपासना म्हणतात. हे एकट्याने उचलायचं आहे. तर इथं अशा स्पर्धा होत आहेत. त्याचबरोबर चुन्याचं जातं, जे मंदिर बांधायला चुना केला होता त्याचं जातं इथं दिसतं आहे. विविध संत महात्मांच्या इथे समाध्या, मूर्ती ह्या गोष्टी इथं आहेत. तसंच उत्सवाच्या वेळेला जी भांडी लागतात ती इथं आहेत. त्याच्यावर नाव आहे आणि शके 1789 असं लिहिलेलं आहे. ह्या शकेमध्ये 78 मिळवलं तर आपल्याला इसवी सन म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर आपल्याला बघायला मिळतं. त्यावरून ही किती प्राचीन भांडी इथं आहेत ही लक्षात येतील. भरपूर मोठ्या आकाराची इथं भांडी आहेत. काही भांडी आधुनिक आहेत पण बरीचशी भांडी ही प्राचीन आहेत. त्याच्यावर आता इथं अस्पष्ट असा शिलालेख असा लेख इथं आपल्याला बघायला मिळतो आहे. अशी विविध भांडी या ठिकाणी दिसतील. ही प्रसाद करायची जागा असली पाहिजे.